तू अभ्यासक्रमाच्या 39 आणि 40व्या दिवशीच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत. आज आपण बीजगणित क्षेत्रातील बैजिक सूत्रे वर्गविस्तार हा अभ्यास पाहणार आहोत, बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही वर्ग करत असताना त्याच संख्येने त्याच संख्येला गुणत असता, अगदी त्याच पद्धतीनं ए अधिक बी कंसाचा वर्ग करत असताना तुम्हाला ए अधिक बी गुणिले ए अधिक बी असं करावं लागणार आहे. म्हणजेच काय, तर एनं पहिल्यांदा या पदावलीला जर गुणलं तर काय तयार होईल, ए वर्ग अधिक एनं बीला गुणलं तर ए बी तयार होईल. असंच ह्या बीनं परत आणखी एकदा ह्या पूर्ण कंसाला गुणायचं, म्हणजे काय होईल, बीनं एला गुणलं तर बी ए म्हणजेच ए बी अधिक बीनं बीला गुणलं तर बी वर्ग होईल. म्हणजेच काय झालं, ए वर्ग ए बी ए बीची बेरीजील 2ab अधिक बी वर्ग. अशा पद्धतीनं यांचा हा विस्तार झाला. म्हणजेच मी थोडक्यात तुम्हाला मित्रांनो काय सूत्र देईन, तर मी सूत्र देताना म्हणेल पहिल्या पदाचा वर्ग प प अधिक दोन पदांच्या अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. एवढं सूत्र जर तुम्ही पाठ केलं, लक्षात ठेवलं, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक बैजिक पदावली जर दिली तर त्या बैजिक पदावलीच्या राशीचा बैजिक राशीचा वर्ग काढता येईल. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला या सूत्रानुसार समजा मी या ठिकाणी म्हणलं मी एक्स अधिक वाय हा विस्तार घेतला. आता एक्स अधिक वाय हा विस्तार जर घेत मी घेतलेला असेल तर एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग लिहिताना तो असा येईल बरोबर. बघा, प प म्हणजे पहिलं पद फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर अधिक अधिक दोन गुणिले एक्स गुणिले वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे आपणाला या ठिकाणी अशा पद्धतीनं एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग विस्तार मिळतोय, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आणि सूत्र आपण कोणतं वापरलं, अर्थात पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. एवढं लक्षात घ्या. आता प्रश्न राहिला, अधिकच्या ऐवजी समजा जर वजा असेल तर त्याचं आपण कसं उत्तर काढायचं, ते कोणत्या पद्धतीत सोडवायचं. मित्रांनो सोपं आहे, तो पण अर्थ तोच आहे. आता मी एक्स वजा वाय कंसाचा विस्तार घेतला होता, एक्स अधिक वाय घेतला होता, आता मी एक्स वजा वाय घेतो. एक्स वजा वाय घेतल्यानंतर परत मी असंच म्हणणार आहे, बघा फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस प्लस असतं तर प्लस मायनस मायनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. मग याच्यानुसार पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग वजा दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट दोन गुणिले एक्स वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आपणाला घ्यावा लागेल. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं एक्स वजा वाय कंसाचा वर्ग येईल, एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग. थोडक्यात मित्रांनो, पहिल्या पदाचा वर्ग वजा असेल वजा अधिक असेल अधिक दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट आणि कंपल्सरी अधिकच, वजा असलं तरी अधिक आणि अधिक असलं तरी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे विस्ताराचं सूत्र लक्षात ठेवा. तुम्हालाही या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे स्पष्टीकरण तुम्ही मित्रांनो वाचा. तुम्हाला या ठिकाणी असंच गुणाकाराचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, चला जाऊया पुढं. काही विस्तार दिलेत आपण, विस्तार बघूया मित्रांनो. पहिला विस्तार आपणाला दिला आहे
ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग विस्तार अपनाला या पद्धतीत दिलेला आहे। दुसरा विस्तार अपनाला काय दिलाय बघा मित्रांनो, ए वजा बी कंसाचा वर्ग कसा दिलाय, तर ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग वजा दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट वजा दोन ए बी अधिक बी वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग। जेव्हा मित्रांनो एका कंसामध्ये पदावल्यांची बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी येते किंवा एका कंसामध्ये जर पदावल्यांची वजाबाकी आली आणि त्याच पदावल्यांची जर बेरीज आली तर सूत्र काय आहे, ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग असं उत्तर होईल। आता तुम्हाला खाली सांगितलेलं आहे खालील बैजिक राशींचा वर्ग विस्तार अभ्यासा। बघा एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग केला अधिक आहे म्हणून अधिक अधिक दोन गुणिले पहिले पद एक्स गुणिले दुसरे पद दोन वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच ह्याचा विस्तार काय आला मित्रांनो, एक्स वर्ग अधिक चार एक्स वाय अधिक चार वाय वर्ग। मी अतिशय म्हणजे अगदी मागाशी सुरुवातीलाच तुम्हाला हे सूत्र समजावून सांगितलेलं होतं, अगदी तसंच आपण या ठिकाणी बघतो आहोत। बघा एक्स वजा दोन वाय कंसाचा वर्ग काय होईल, पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। काय होईल विस्तार ह्याचा, तर एक्सचा वर्ग एक्स वर्ग होईल वजा आहे म्हणून वजा बे दुणे चार एक्स वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दोन वायचा वर्ग येईल चार वाय। ओके चला पुढे जाऊया मित्रांनो। आता तुम्हाला या ठिकाणी तिसरी पदावली काय सांगितले बघा, चार एक्स वर्ग वजा नऊ वाय वर्ग। आता इथं ज्या वेळेला अशा प्रकारची राशी येते मित्रांनो त्यावेळेला आपण या ठिकाणी पाहिले बघा की आपण काय केलंय, या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग केलंय। मग ज्या वेळेला पूर्ण वर्ग राशींच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह असेल तर दोन पदावल्यांची वर्गमूळ काढायची आणि दोन पदावल्यांची वर्गमूळ काढून आपण काय करायचं, त्यांच्यामध्ये वजाचं चिन्ह द्यायचं। म्हणजेच काय, तर त्यांची वजाबाकी आणि बेरीज एकाच पदावलीची बेरीज आणि वजाबाकी होत असते, दोन एक्स अधिक तीन वाय आणि त्यांचीच वजाबाकी दोन एक्स वजा तीन वाय। आलं लक्षात मित्रांनो, ही सूत्र तेवढी पाठ करा लक्षात घ्या। बघा मी अजून एकदा तुम्हाला समजावून सांगतो। बघा एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग किंवा एक्स वजा वाय कंसाचा वर्ग काय होईल बघा, इथं पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग अधिक असेल तर अधिक आणि वजा असेल तर वजा चिन्ह द्यायचं, दोन पदांचा गुणाकार त्याची दुप्पट दुप्पट म्हणजे दोन अधिक वाय वर्ग। समजलं, आता परत काय केलंय, समजा एका कंसात एक्स अधिक वाय आणि परत त्याच एक्स आणि वायची वजाबाकी असेल तर मात्र एक्स वर्ग वजा वाय वर्ग असं सूत्र तयार होतं। हे विस्तार तेवढे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा। चला जाऊया पुढे। पुढे काय सांगितले बघा मित्रांनो, तुम्हाला पुढं असं सांगितले राशी दिलेत आणि तुम्हाला वर्ग विस्तार करायचे आहेत, पैकी दोन झेड अधिक चार वाय वर्ग दिले काय होईल इथं, तर पहिल्या पदाचा वर्ग मी आता डायरेक्ट करतो, दोन झेड दोन झेडचा वर्ग म्हणजेच काय होईल चार झेड वर्ग, दोनचा वर्ग चार आणि झेडचा झेड वर्ग अधिक आहे म्हणून अधिक दोन पदांचा गुणाकार बे चोक आठ झेड वाय किंवा वाय झेड म्हणलं तरी चालते, त्याची दुप्पट करायची म्हणजे बे चोक आठ दुनी सोळा आणि वाय झेड किंवा एखादा म्हणला मला झेड वाय लिहायचा आहे तर झेड वायसुद्धा लिहिलं तर चालतंय, अधिक कोणताही वर्ग
धन राशी रूपात असतो, धनमध्ये असतो. वजाचा वर्ग केला, ऋण संख्येचा वर्ग केला तर तो धनच येतो, आणि धनसंख्येचा वर्ग केला तर तो सुद्धा धनच येत असतो. म्हणजे 4y याचा वर्ग जर आपण केला तर तो 4 16y वर्ग येईल. ओके, ठीक आहे, चला जाऊया पुढचं गणित आपण बघूया. मित्रांनो पुढचं काय आहे बघा, 4p - 5q वर्ग. वरच्याप्रमाणेच मी करतो, पहिल्या पदाचा वर्ग 4 चा वर्ग 16, पीचा वर्ग पी वर्ग, वजा चिन्ह आहे म्हणून वजा, दोन पदांचा गुणाकार 4 5 20, 20 2 40, दुने का दुप्पट, दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे 4 5 20, 20 2 तुम्हाला 40 करावं लागेल. 40 झाल्यानंतर आपली बैजिक पदावलीतली जी राशी आहे ती पद जशीच्या तशी लिहायची, चल जशीच्या तशी लिहायची. 16p² - 40pq अधिक 5 चा वर्ग 25 आणि q चा वर्ग q वर्ग, म्हणजे 16p² - 40pq अधिक 25q² असं या ठिकाणी ह्या विस्ताराचं सूत्र आलं. चला बघूया या ठिकाणी विस्तार पुढचा असा दिलाय, पूर्ण वर्ग आहे का बघा अगोदर, 16l² - 25m² जर पूर्ण वर्ग असतील तर ह्यांची वर्गमूळ काढायची, एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी दाखवायची, म्हणजेच काय होईल, 4l - 5m. का 4l, तर 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5, l² - l आणि m² - m, एकदा आपण वजाबाकी दाखवूया आणि एकदा बेरीज दाखवूया, 4l - 5m. समजलं मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो इयत्ता 5वी ते 10वीचे क्रमिक पुस्तकातील सर्व उदाहरण संग्रह तुम्हाला इयत्तावार सोडवून दिलेले आहेत. नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पाहून ही गणितं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. A to Z गणितं मी तुम्हाला या संपूर्ण चॅनलमध्ये सोडवून दिलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.